भगवंत सगळीकडे कणाकणात पसरलेला आहे. या संपूर्ण विश्वात सर्व शक्तिमान भगवंतच आहेत आणि भगवंतांच्या इच्छेशिवाय एक पानही हलू शकत नाही. भगवंत जरी आपल्याला आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत नसले तरीही अप्रत्यक्षपणे आपण त्यांचा अनुभव वेळोवेळी घेतच असतो. काही व्यक्ती खूप भाग्यवान असतात ज्यांच्यावर भगवंतांची कृपादृष्टी असते. काही अशा शुभ दैवी शक्ती त्यांच्या आसपास असतात ज्या त्यांना नेहमी योग्य मार्गदर्शन करीत असतात आणि प्रत्येक संकटाच्या वेळी मदत करत राहतात. या दैवी शक्ती अशाच व्यक्तींच्या आसपास राहतात जे स्वतः तर योग्य मार्गावर चालतात आणि इतरांनाही योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करत राहतात आणि इतरांना मदत करत राहतात. परंतु आपल्याला कसे काय समजू शकते की कोणत्या व्यक्तींवर भगवंतांची कृपा आहे, कोणाबरोबर भगवंतांची दिव्य शक्ती असते ते? आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये याविषयी माहिती दिलेली आहे. काही असे संकेत दिलेले आहेत ज्यावरून आपल्या लक्षात येते की कोणत्या व्यक्तींच्या आसपास दैवी शक्ती फिरत असतात व कोणकोणत्या व्यक्तींवर भगवंतांचा वरद असत कायम असतो ते. चला तर जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल. सर्वात पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष अशा भावना असत नाहीत, ज्या व्यक्तींवर त्या व्यक्तींवर भगवंतांचा आशीर्वाद कायम असतो. असे व्यक्ती व्यभिचार क्रोध करीत नाहीत, त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येते. हे कधीही कोणालाही शिवीगाळ करीत नाहीत. त्यांच्या मनात इतरांबद्दल ईर्ष्या राहत नाही. हे आपल्या वर्तणुकीने इतरांना प्रसन्न करतात. इतरांबरोबर दयेने आणि प्रेमाने वर्तन करतात. अशा व्यक्तीचे मन संतुष्ट असते, म्हणजेच यांना कोणत्याही गोष्टीची लालसा राहत नाही. यांना जे काही मिळते त्यातच ते समाधानी राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तींना स्वप्नात नेहमी भगवंतांचे मंदिर किंवा मंदिराच्या आसपासचा परिसर दिसत असेल, तर शास्त्रांमध्ये अशा व्यक्तीला खूप भाग्यशाली मानले गेलेले आहे. ज्यांना नेहमी स्वप्नात भगवंतांचा साक्षात्कार होत राहतो, ज्यांच्या बरोबर दैवी शक्ती जोडलेल्या असतात, अशाच व्यक्तींना नेहमी भगवंतांची स्वप्ने पडतात. भगवंत अशा व्यक्तींना काही विशिष्ट संकेतही देत असतात, ज्यामुळे त्या व्यक्तींना लक्षात येते की अलौकिक दिव्य शक्ती त्यांच्या सोबत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे, जे व्यक्ती आपले दैनंदिन कार्य करून त्यातील उर्वरित वेळ भगवंतांचे ध्यान, भजन, पूजन करण्यात घालवतात आणि भगवंतांना सर्व काही मानून त्यांची वेळोवेळी अनुभूती घेतात, वास्तवात त्यांच्या आसपास भगवंतांच्या दिव्य शक्तीचे वलय निर्माण झालेले असते, ज्यामुळे त्यांना भगवंतांच्या दैवी शक्तीचा अनुभव येत राहतो. चौथी गोष्ट म्हणजे, जे व्यक्ती समाजाप्रती मनात दयाभाव ठेवून इतरांना मदत करतात, सत्कार्य व पुण्य करीत राहतात, अडचणीत सापडलेल्या तसेच गरीब व असहाय व्यक्तींना नेहमी मदत करीत राहतात, मनुष्य तसेच पशु पक्षी सर्वांनाच नेहमी एक समान मानून त्यांची नेहमी मदत करीत राहतात, वृद्ध, अपंग, असहाय लोकांना आपले कर्तव्य समजून नेहमी मदत करतात, असे व्यक्ती वास्तविक पाहता समाजासाठी आदर्श असतात. परंतु समाजातील प्रत्येक व्यक्ती असे कार्य करीत नाहीत. ज्यांच्या डोक्यावर भगवंतांचा हात असतो, भगवंतांची दिव्य शक्ती ज्यांच्या बरोबर असते, असे व्यक्तीच असे कार्य करू शकतात. असे व्यक्ती अंतसमयी मोक्षाची प्राप्ती करतात. पाचवी गोष्ट, भगवंतांची कृपा ज्या व्यक्तींवर असते त्यांच्यामध्ये एक अलौकिक शक्तीही असते. ती शक्ती म्हणजे पूर्वाभास, म्हणजेच भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत अशा व्यक्तींना आधीच मिळतात. जर आपल्यालाही भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेचे संकेत आधीच मिळत असतील, तर आपल्यावर भगवंतांची कृपा आहे. सहावी गोष्ट, काही व्यक्तींना नेहमी आपल्या आसपास सुगंधाची अनुभूती येत असते. आपल्या आसपास धूप, कापूर, सुगंधी फुले, अगरबत्ती यांचा सुवास दरवळत आहे असा भास नेहमी होत राहतो, तर हा त्यांच्या आसपास भगवंत असल्याचा संकेत आहे. भगवंतांचा आशीर्वाद अशा व्यक्तींवर सदैव राहतो. सातवी गोष्ट, भगवंतांची वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त
ही पहाटे 3:30 ते 5 दरम्यानची असते. आपल्या शास्त्रामध्ये या वेळेला फार महत्वाचे मानले गेले आहे. ही वेळ ही भगवंतांची वेळ असते, कारण या वेळेत वातावरणात सकारात्मक व प्रसन्न ऊर्जेचा संचार असतो. जर नित्यनियमितपणे एखाद्या व्यक्तीची झोप या वेळेत उघडत असेल आणि ती व्यक्ती आपल्या नित्यनैमित्तिक कार्यातून निवृत्त होऊन भगवंतांचे ध्यान करीत असेल आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देत असेल, तर निश्चितच त्याच्या या वर्तनामागे भगवंतांची मर्जी असते. त्या व्यक्तीला हे कार्य करण्यासाठी दैवी शक्तीच मदत करत असतात. म्हणजेच अशा व्यक्तींवर भगवंतांची कृपादृष्टी कायम राहते. 8 गोष्ट, कधी कधी आपण भगवंतांच्या मंदिरात भजन कीर्तन ऐकण्यासाठी जात असतो. कितीही सुंदर भजन कीर्तन असले तरीही अचानकपणे आपले लक्ष वेळोवेळी विचलित होते आणि आपण आपल्या दैनंदिन समस्या अडचणींचा विचार करायला लागतो. परंतु काही व्यक्ती असे असतात की ते जर एकदा भजन कीर्तनात बसले की ते त्यात इतके तल्लीन होतात की त्यांना आसपासच्या कोणत्याच गोष्टीचे भान राहत नाही. त्यांना आपल्या आसपास खूप प्रसन्नतेचा अनुभव येतो व खूप शुभध्वनी त्यांच्या कानावर पडत राहतात. निश्चितच अशा व्यक्तींची साथ या अलौकिक शक्ती देत राहतात आणि असे व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करतात. 9 गोष्ट, जे व्यक्ती भगवंतांच्या चरणावर परमानंदाची अनुभूती करतात आणि भगवंतांच्या भक्तीतच खरा आनंद मानतात, असे व्यक्ती स्वतःही कधी दुःखी होत नाहीत आणि इतरांनाही दुःख पोहोचवत नाहीत. अशा व्यक्तींचे मन नेहमी शांत राहते, ज्यामुळे ते सत्य व सदाचाराच्या मार्गापासून कधीही विचलित होत नाहीत. हा त्यांना भगवंतांकडून मिळालेला एक विशेष आशीर्वाद असतो, ज्यामुळे ते नेहमी समाजात मानसन्मान मिळवतात. तर मित्रांनो, हे आहेत ते 9 संकेत ज्यामुळे आपल्याला समजते की कोणत्या व्यक्तींवर भगवंतांची कृपा आहे ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.